मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे पुण्यातील अजय मुनोत यांनी प्लाझ्मा दानात विक्रम नोंदवलाय. त्यांनी आज 9व्यांदा प्लाझ्मा दान केलं. इतक्या वेळा प्लाझ्मा दान करणार ते महाराष्ट्रातले एकमेव व्यक्ती आहेत. अजय यांना जुलै 2020 मध्ये कोरोना झाला होता, त्यामुळे त्यांच्या शरीरात प्रतिजैविकं तयार झाली. कोरोनातून बरं होताच त्यांनी इतर रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करायचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 9 प्लाझ्मा दान केलंय. आपण इतरांच्या उपयोगी पडू शकतो या भावनेतून प्लाझ्मा दान करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. लोक घाबरतात, प्लाझ्मा देणं म्हणजे माझ्या शरीरातनं काहीतरी काढून घेतात का, पाणी काढून घेतात का, असं त्यांना वाटायचं. म्हणून मग त्यांना आम्ही एक्सप्लेन केलं की आपण पाणी पितो दिवसभरामध्ये 3-4 लिटर, हे तर 500 ml किंवा 400 ml कलेक्शन केलं जातं आणि हे तुम्ही कुणाला तरी जीवनदान देता. तुम्ही फिट असल्याशिवाय हे कलेक्शनच होत नाही. प्लाझ्मा बनवता येत नाही आणि ह्याच्यावर दुसरं काही मेडिसिन नाही आहे रिकव्हरीसाठी. तर मी करत गेलो आणि आज 9वी वेळ आहे आणि ठणठणीत आहे, तुमच्या समोर आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे